शिक्षण सुनते थे रघुवत नारायण गुरु के परिश्रम था। बारहवीं विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 90 मनी मार्केट एंड कैपिटल मार्केट इन इंडिया किंवा नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे प्रकरण आपण पाहत आहोत। नाणे बाजार आणि भांडवल बाजार यात आपण नाणे बाजारातील ज्या विविध संस्था आहेत नाणे बाजाराची रचना द्विस्तरीय असते त्यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र। संघटित क्षेत्रातील तिसरा घटक आज आपण या ठिकाणी पाहत आहोत विकास वित्तीय संस्था। विकास वित्तीय संस्था किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन की ज्याला आपण DFI असं म्हणू शकतो। डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे थोडक्यात DFI। हा जो DFI आहे याला शुद्ध मराठीमध्ये म्हणायचं विकास वित्तीय संस्था। नाणे बाजारामध्ये कर्ज पुरवठा करण्याचं काम जे आहे हे कर्ज पुरवठा करण्याचं काम विकास वित्तीय संस्था किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन किंवा इन्स्टिट्यूशन ज्या ज्या आहेत या करेल असतात। यामध्ये IFCI ही 1948 साली स्थापन झालेली पहिली विकास वित्तीय संस्था आहे। पहिली विकास वित्तीय संस्था की जिची स्थापना जी आहे तिची स्थापना 1948 साली झालेली आहे IFCI इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 1948 साली स्थापन झालेली पहिली विकास संस्था किंवा पहिली विकास वित्तीय संस्था आहे असं आपण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। खरं म्हणजे भारतामध्ये 1991 च्या ज्या आर्थिक सुधारणा आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स 1991 ज्या आपण 11वीला अभ्यासलेल्या होत्या खऱ्या अर्थाने, इथपासून पुढे ज्यापासून आपण LPG चा स्वीकार केला म्हणजे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण तेव्हापासून विकास वित्तीय संस्थांची जी भूमिका आहे ही भूमिका नाणे बाजारामध्ये नेहमीच अत्यंत महत्वाची किंवा मोठ्या प्रमाणावर अशी राहिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतसं कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा वाढत गेल्यानंतर या विकास वित्तीय संस्था ज्या आहे या विकास वित्तीय संस्थांचं महत्व जे आहे हे महत्व वाढत गेलं आणि मग त्यांनी आपला विस्तार केला। आपला विस्तार करत असताना त्यांनी आपल्या सहयोगी संस्था ज्या आहेत या सहयोगी संस्था स्थापन केल्या आणि रिझर्व्ह बँकेने या विकास वित्तीय संस्थांना पुढे गाईडलाईन केली पुढे मार्गदर्शन केलं की विकास वित्तीय संस्था स्वतः बँकिंग सेवा देऊ शकतात किंवा बँकांमध्ये आपलं रूपांतर जे आहे ते रूपांतर करू शकतात आणि मग या विविध विकास संस्था ज्या आहेत या विविध विकास संस्थांनी आपल्या सहयोगी ज्या संस्था आहेत या सहयोगी संस्थांच्या मदतीनं बँक जी आहे ही बँक स्वतःची स्थापन केली आणि ICICI ही कंपनी जी आहे ही ICICI कंपनी ही विकास वित्तीय संस्थातून स्थापन झाली ही एक प्रसिद्ध अशी बँक आपल्याला पाहायला मिळते किंवा सहयोगी संस्थांच्या विलिनीकरणाच्या माध्यमातून ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी ICICI आहे ही आज या विकास वित्तीय संस्थांच्या विलिनीकरणातून एक अत्यंत महत्वाची किंवा आघाडीची व्यापारी बँक म्हणून उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर चौथा जो घटक आहे हा चौथा घटक आहे DFHI
म्हणजे डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया. डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया म्हणजे भारतीय सवलत व वित्त गृह. भारतीय सवलत व वित्त गृह याची जी स्थापना आहे किंवा डीएफएचआयची जी स्थापना जी आहे ही 1988 साली झाली आहे. 1988 साली भारतामध्ये डीएफएचआय म्हणजे भारतीय सवलत व वित्त गृह जे आहे या वित्त गृहाची स्थापना झाली आहे. काय करते भारतीय सवलत व वित्त गृह? तर भारतीय सवलत व वित्त गृह जे आहे हे नाणे बाजारातील जी विविध आर्थिक साधनं आहेत या विविध आर्थिक साधनांचं रोखतेत रूपांतर करून देतात. किंबहुना नाणे बाजारातील विविध साधनांना तरलता म्हणजे रोखता जी आहे ही रोखता प्राप्त करून देतात. डीएफएचआय 1988 पासून स्थापन झालेली ही नाणे बाजारातील अत्यंत महत्वाची संस्था 1988 ला स्थापन झाल्यानंतर नाणे बाजारातील विविध साधनांना तरलता किंवा रोखता जी आहे ही रोखता प्राप्त करून घेण्यासाठी झटक आहे. आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं की विकास वित्तीय संस्थांच्या विलिनीकरणातून व्यापारी बँक म्हणून उदयास आली आघाडीची बँक ती आयसीआयसीआय आहे. आणि नाणे बाजारातील साधनांना तरलता प्राप्त करून देण्यासाठी 1988 साली अस्तित्वात आलेलं हे जे डीएफएचआय आहे हे सुद्धा नाणे बाजारामध्ये अत्यंत महत्वाची जी भूमिका आहे ही भूमिका पार पाडतं असं आपल्याला दिसून येतं. 1988 साली हे स्थापन झाले. यानंतर नाणे बाजारात कार्य करणारं जे क्षेत्र आहे ते आहे असंघटित क्षेत्र. नाणे बाजारात कार्य करणारं असंघटित क्षेत्र आहे. आता हे जे असंघटित क्षेत्र आहे हे विखुरलेल्या स्वरूपात काम करतं परंतु हे सुद्धा नाणे बाजारात महत्वाची भूमिका पाडतात. मग आता कोण येते या असंघटित क्षेत्रामध्ये? तर या असंघटित क्षेत्रामध्ये पहिला जो घटक येतो हा पहिला घटक म्हणजे स्थानिक बँकर्स. स्थानिक बँकर्स म्हणजे ग्रामीण भागामध्ये विविध भागामध्ये त्या त्या परिसरामध्ये जे असंघटित कामगार वगैरे असतील या लोकांना निधीची किंवा रोखतेची गरज पडत असते. आणि स्थानिक भागामध्ये त्यांच्या ओळखीचे जे लोक असतात की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी आपली गरज भागवावी असं त्यांना वाटत असतं. आणि मग हे स्थानिक बँकर्स जे आहेत हे स्थानिक बँकर आपल्या परिसरातील ओळखीच्या लोकांना वित्त पुरवठा किंवा त्यांच्या निधीची जी गरज आहे ही निधीची गरज भागवण्याचं किंवा पूर्ण करण्याचं काम जे आहे हे काम पार पाडत असतात. याच्यामध्ये कोण असतं? तर सोनाराचा व्यवसाय करणारे किंवा सराफी व्यवसाय करणारे, सराफांच्या पतपेढ्या ज्या आहेत त्या सराफांच्या पतपेढ्या अनेक वेळा या ग्रामीण भागातील या लोकांची किंवा परिसरातील लोकांची स्थानिक लोकांची आर्थिक गरज जी आहे ते पूर्ण करत असतात. अडते असतात. अडते हे अडते मोठ्या प्रमाणावर या लोकांची गरज पूर्ण करत असतात. त्यानंतर व्यापारी असतात. ते व्यापारी दलाल जे ब्रोकर्स असतात ते ब्रोकर्स किंवा दलाल हे सुद्धा स्थानिक बँकर्स म्हणून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा जो आहे हा वित्त पुरवठा करत असतात किंवा त्यांचा आर्थिक जो हिस्सा आहे तो उचलण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांना निधीची जी उपलब्धता आहे ही उपलब्धता करून देत असतात. अर्थात यांचा व्याजाचा दर जो असतो हा व्याजाचा दर मोठा किंवा अधिक असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नंबर लागतो असंघटित क्षेत्रामधल्या दुसऱ्या घटकाचा. असंघटित क्षेत्रातला दुसरा जो घटक आहे हा दुसरा घटक म्हणजे सावकार. महाराष्ट्राला प्राचीन काळापासून सावकाराची परंपरा आहे की गावात सावकारी व्यवसाय करणारे जे लोक आहेत की जे भरपूर पैसा पाळून आहेत हे भरपूर पैसा पाळून असलेले लोक ग्रामीण भागात सावकार ही पिढी प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी कार्य करते हे लक्षात ठेवायचं. सावकाराचं कार्यक्षेत्र हे ग्रामीण भाग आहे. खेडीपाडी आहे,
ज्या खेड्यापाड्यात बँका पोहोचलेल्या नाहीये, ज्या खेड्यापाड्यातले लोक अशिक्षित आहेत, ज्या खेड्यापाड्याच्या लोकांचा बँकांशी संबंध नाहीये, किंवा नाणे बाजारातील विविध असंघटित क्षेत्रातील संस्थांशी त्यांचा संबंध नाहीये, अशा ग्रामीण भागातील जनतेची निधीची गरज किंवा आर्थिक गरज किंवा त्यांना कर्ज पुरवठा करण्याची गरज जी आहे, ही गरज ग्रामीण भागातील सावकार जे आहेत ते सावकार पार पाडत असतात. आणि म्हणून सावकार हा असंघटित क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. मात्र हे सावकार जे आहेत हे सावकार व्याजदर मोठ्या प्रमाणावर आकारत असतात. कधी कधी चक्रवाढ व्याज अव्वाच्या सव्वा व्याज किंबहुना त्या ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकऱ्यांची शेतमजुरांची सावकार पिळवणूक करत असत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम वसूल करत असत, त्यांच्या जमिनी हडप करत असत, असे गैरप्रकार सावकारीमध्ये पाहायला मिळू लागल्यानंतर सरकारने सावकारी पाशातून ग्रामीण भागातील अल्पभूधारकांची शेतमजुरांची सुटका करण्यासाठी सावकारीला चाप लावला किंवा सावकारी विरोधात कायदे जे आहेत ते कायदे संमत केले आणि सावकाराचा जो कर्ज पुरवठा होता हा सावकाराचा कर्ज पुरवठा कमी करण्याचा त्याऐवजी संस्थात्मक कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर असंघटित क्षेत्रातील तिसरा आणि अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो अनियंत्रित बिगर बँक. आता अनियंत्रित बिगर बँक संस्था ज्या आहेत या अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था किंवा संस्था यामध्ये प्रामुख्याने चिट फंड निधी देणाऱ्या कंपन्या यांचा समावेश होतो. तर या काय करतात, सभासद जमा करतात आणि सभासदांकडून निधी जो आहे तो एकत्र करतात. जसे अगदी ग्रामीण भागात तुम्हाला विद्यार्थ्यांना काही ना भिशीची पद्धत माहिती असेल, भिशी चालत की जेवढे मेंबर्स असतील त्या मेंबर्सनी विशिष्ट रक्कम आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला जमा करायची आणि जो गरजू असेल ज्याला निधीची आवश्यकता असेल त्याला तो निधी द्यायचा. अर्थात ती विशी उचलताना मग त्याच्यातून पैसे ठेवणं, त्याच्यावर व्याज लावणं किंबहुना त्या निधीचा लिलाव करणं अशी पद्धत जी असते अशी चिट फंड किंवा निधी कंपन्या ज्या आहेत या अनियंत्रित बिगर बँक म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकांची गरज भागवण्याचा जो प्रयत्न आहे हा गरज भागवण्याचा प्रयत्न करत असतात. या चिटफंड हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि चिटफंड काय करतात की हे ड्रॉ पद्धती किंवा लॉटरी पद्धतीने आपल्या सभासदांचं नाव जे आहे चिठ्ठी काढून चिठ्ठी टाकून लकी ड्रॉ ज्याला म्हणायचं आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल किंवा ज्याच्या नावाचा ड्रॉ निघेल ते चिठ्ठी टाकून किंवा बोली लावून ड्रॉ पद्धतीनं सदस्यांची जी निवड आहे ही सदस्यांची निवड चिटफंडामध्ये केली जाते. आणि मग ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला तो निधी जो आहे तो निधी सुपूर्द केला जातो. अर्थात ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याला जर त्याची कमी गरज असेल आणि दुसऱ्या एखाद्याला त्याच्या रकमेची अधिक गरज असेल निधीची तर मग त्यावर पुन्हा बोली लावली जाते, त्यावर पुन्हा व्याजदर आकारला जातो. अशा पद्धतीनं अनियंत्रित चिटफंड जे आहे एक अनियंत्रित चिटफंड देखील अनियंत्रित बिगर बँक म्हणून या निधी कंपन्या किंवा चिटफंड जे आहे हे चिटफंड कार्य करत असतात. या ठिकाणी नाणे बाजाराची जी द्विस्तरीय रचना होती, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि असंघटित काम करणाऱ्या संस्था या सर्वांची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.